नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। जे जे लोक महावितरणसाठी ज्यांनी कोटेशन भरलेलं आहे म्हणजे डिमांड भरलेलं आहे, परंतु त्यांना अद्यापही विजेचं कनेक्शन दिलेलं नाही, असे जे ग्राहक आहेत त्यांना त्याच्या बदल्यामध्ये आता सोलारसाठी अर्ज करता येणार आहे। त्यासाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, परंतु त्या पोर्टलवर तुम्ही नोंदणी करताना तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, तुमचं जर गाव ह्या सेफ विलेज लिस्टमध्ये असेल तरच तुम्ही त्या पोर्टलवर अर्ज करू शकता। सेफ विलेज लिस्ट ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, किंवा तुम्ही PM कुसुमचं जे काही रजिस्ट्रेशन करत असतात तिथून तुम्ही ही लिस्ट जी आहे ती डाउनलोड करू शकता। यामध्ये जर तुमचं गावाचं नाव असेल तर तुम्ही महावितरणसाठी जे नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे तिथून तुम्ही सोलारसाठी अर्ज करू शकता। चला तर मग पाहूयात की सोलारसाठी अर्ज कसा करायचा आहे आणि पोर्टल कुठलं आहे। तर तुम्ही पाहू शकता हे जे आहे ते नवीन पोर्टल आता सुरू झालेलं आहे। जे काही महावितरणचे पेड पेंडिंग लोक आहेत म्हणजे ज्यांनी कोटेशनसाठी पेमेंट केलेलं आहे परंतु त्यांना अद्यापही वीज कनेक्शन देण्यात आलेलं नाही, असे जे ग्राहक आहेत आता तुम्ही त्याच्या बदलीमध्ये सोलार घेऊ शकता। याद्वारे आता महावितरणामार्फत 1 लाख सौर पंप बसवण्यात येणार आहेत। इथं तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाकृषी ऊर्जा अभियान PM कुसुम योजना लाभार्थी नोंदणी अर्ज। तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जो डिमांडचा ग्राहक क्रमांक आहे म्हणजे डिमांड भरल्यानंतर तुम्हाला जो ग्राहक क्रमांक दिला जातो तो ग्राहक क्रमांक इथे तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे। प्रविष्ट केल्यानंतर जर तुमचं गाव हे सेफ विलेज लिस्टमध्ये असेल तरच तुम्ही तिथून पुढं अर्ज करू शकता। जर तुमचं गाव सेफ विलेज लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला असा मेसेज दाखवला जातो, ज्यावेळेस तुम्ही तुमचा ग्राहक क्रमांक टाकता त्यावेळेस तुम्हाला असा एरर पाहायला मिळतो। भूजल सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुरक्षित गावाच्या यादीतील गावामध्येच महाकृषी अभियान कुसुम योजनेअंतर्गत पंप मंजूर करण्यात येणार आहेत। आपले गाव हे सुरक्षित गावाच्या यादीत नसल्याने आपण सौर पंप घेण्यास पात्र होत नाहीत। म्हणजे जर तुमचं सेफ विलेज लिस्टमध्ये गाव नसेल परंतु तुम्ही डिमांडसाठी कोटेशन भरलेलं आहे म्हणजे पैसे भरलेले आहेत परंतु अद्यापही तुम्हाला वीज कनेक्शन मिळालेलं नाही आणि तुम्ही अर्ज करू इच्छिता तर तुम्ही यासाठी पात्र असणार नाहीत, कारण तुमचं जे गाव आहे हे या सेफ विलेज लिस्टमध्ये नाही। त्याच्यानंतर समजा तुमचं गाव जर सेफ विलेज लिस्टमध्ये असेल तर तिथून पुढची प्रोसिजर काय आहे, ज्या लोकांची गावं सेफ विलेज लिस्टमध्ये आहेत त्यांनी काय करायचं आहे, आपला इथं ग्राहक क्रमांक प्रविष्ट करायचा आहे। आणि तुम्ही ग्राहक क्रमांक इथं प्रविष्ट केल्यानंतर जो काही तुमचा ग्राहक क्रमांक असेल, मी हा डेमोसाठी इथं ग्राहक क्रमांक टाकलेला आहे, त्याच्यानंतर इथं तुम्हाला शोधावर क्लिक करायचं आहे। शोधावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती दाखवणार आहे, तुमचं नाव, तुमचा जो काही तालुका जिल्हा असेल, तुम्ही किती डिमांड भरलेला आहे, त्याच्यानंतर तुमचं सर्कल काय आहे, बिलिंग युनिट काय आहे, ही सर्व माहिती तुम्हाला तिथं दाखवणार आहे। शोधावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती सर्व माहिती तुमची दाखवणार आहे। तर ती माहिती दाखवल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती पाहून घ्यायची आहे आणि खाली यायचं आहे। तुम्हाला तिथं OTP पाठवा हे ऑप्शन दिसणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही OTP पाठवावर क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर म्हणजे कोटेशन घेताना तुम्ही जो काही महावितरणसाठी मोबाईल नंबर दिलेला होता कोटेशन भरताना, त्या मोबाईल नंबरवर एक तुम्हाला OTP येईल, तो OTP तुम्ही टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड असं तुम्हाला दाखवेल, त्याला ओके करा तुम्ही। त्याच्यानंतर पुढं तुम्हाला पूर्ण माहिती दाखवणार आहे, LT लाईनपासूनचं अंतर, त्याच्यानंतर LT पोलपासूनचं अंतर, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं म्हणजे आपलं राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचं आहे। इथं तुम्हाला निवडताना तुमचं जी काही विहीर किंवा बोरची नोंद कुठल्या गटामध्ये आहे, तुमचं गाव कुठल्या सर्वे नंबर कुठला आहे, ते गाव तुम्हाला इथून निवडायचं आहे। राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे। त्याच्यानंतर ग्राहकाचा आधार क्रमांक टाकायचा आहे, त्याच्यानंतर पुरुष स्त्री निवडायचं आहे, तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि अर्ज दाखल करावर क्लिक करायचा आहे। ही सर्व माहिती एकदा नीट भरून घ्या आणि अर्ज दाखल करावर क्लिक करा। अर्ज दाखल करावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल आयडीवर जसा MK ID येत होता तसाच एक ID आणि पासवर्ड येणार आहे। आयडी आणि पासवर्ड आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेम जसं आपण PM कुसुमला बेनिफिशरी लॉग इन करत होतो सेम तसंच आता तुम्हाला इथं महावितरणसाठीही बेनिफिशरी लॉग इन देण्यात आलेलं आहे। तिथं तुम्हाला तुमच्या SMS मध्ये आलेला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर सेम जशाप्रकारे आपण PM कुसुमसाठी अर्ज दाखल केला होता तसाच तुम्हाला इथून अर्ज दाखल करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचे पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही या नवीन पोर्टलवर महावितरणमार्फत जे काही सौर पंप बसवण्यात येणार आहेत त्याच्यासाठी अर्ज करू शकता। याच्यासाठी आपल्याकडे आता सध्या डेमो अर्ज उपलब्ध नाही, जर डेमो अर्ज उपलब्ध झाला तर अर्ज कसा भरायचा हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवेल, परंतु अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्ण प्रोसिजर करायची आहे। PM कुसुम सोलारला जसा आपण फॉर्म भरला होता त्याचप्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, फक्त त्यामध्ये एक स्टेप वाढती आहे की इथं तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक प्रविष्ट करायचा आहे, त्याच्यानंतर तुमची पूर्ण माहिती येणार आहे, त्याच्यानंतर OTP पाठवायचा, OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला राज्य,
जिल्हा तालुका आणि गाव निवडायचं आहे, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक आय डी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येणार आहे. परंतु जर तुम्ही पी एम कुसुम किंवा मुख्यमंत्री सोलारचा लाभ घेतला असेल तर तुम्ही ज्यावेळेस तिथं आधार नंबर टाकताल त्यावेळेस तुम्हाला सांगणार आहे की या योजनेअंतर्गत तुम्ही अगोदरच लाभ घेतलेला आहे, त्याच्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.